दादर मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगुरुच्या परिसरात अज्ञातांकडून कुंड्यांची नासधूस करण्यात आली आहे. पोलीस सध्या कशा प्रकारे याचा तपास करत आहेत. मी सध्या आता या दादर हिंदू कॉलनी इथल्या राजगुराबाहेरच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जवळपास 15-20 वर्ष वास्तव्य या वास्तूमध्ये होतं. ते निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर एक आंबेडकर जनता असू दे किंवा संपूर्ण देशवासियांचं एक अस्मितास्थान जे म्हणून ओळखलं जातं ते हे राजगुरू आहे. आणि या राजगुरावर काल सायंकाळी 2 माथेफिरूंनी येऊन नासधूस केली, कुंड्यांची नासधूस केली, त्यानंतर काही काचा देखील फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे सर्व जे आहे ते पळून गेलेले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारे आंबेडकरी जनता त्याचबरोबर दलित जनता कार्यकर्ता यांनी कुठेही गर्दी करू नये या परिसरामध्ये असं आवाहन देखील प्रकाश आंबेडकर असून दे आंबेडकर कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. कारण कोरोनाचं संकट आहे, गर्दी करू नये आणि पोलीस आपला तपास करत आहेत त्यामुळे शांतता राखावी अशा प्रकारचं आवाहन वारंवार केलं जात आहे. तर देखील काही कार्यकर्ते हे रात्रीपासून या ठिकाणी आहेत. प्रतीक कांबळे म्हणून आहेत. सर काय सांगाल नेमकं रात्रीपासून या ठिकाणी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जगाचे आपल्या भारत देशाचे स्फूर्तिस्थान आहेत, ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावरच्या कंपाऊंडमध्ये काल सायंकाळी 5:30 दोन अज्ञात माथेफिरूंनी या ठिकाणी कुंड्यांची नासधूस केली. खालच्या खिडक्या आहेत त्यांच्या काचा फोडलेल्या आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीससुद्धा सतर्क आहेत. रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभू सर, DCP त्रिपाठी, सिनियर PI घाटगे यांनी आनंदराज आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आणि भीमराव आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे. सध्या जगात जे कोरोनाचं संकट आहे त्या कोरोनाच्या संकटामुळे आज संसर्गजन्य असल्या कारणाने आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, आनंदराज आंबेडकर साहेब यांनी आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना, भीमसैनिकांना आणि सर्वच कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेच्या विनंती केलेली आहे की या ठिकाणी कोणीही येऊ नये अशा प्रकारचं आव्हान त्यांनी रात्री इथं सर्व कार्य जमलेल्या आंबेडकरी समूहाला केलेलं आहे. आणि आजही तशा प्रकारचं आव्हान मी सुद्धा करीत आहे. कारण सध्याची परिस्थिती ही गंभीर आहे आणि या परिस्थितीमध्ये संसर्ग होऊ शकतो म्हणून न या ठिकाणी न येता आपण पोलीस त्यांचा तपास सुरू आहे. लवकरच पोलिसांनी रात्रीसुद्धा DCP त्रिपाठी यांनी रात्री 12:30 माझी पुन्हा भेट झाल्यानंतर सांगितले की आपण लवकरात लवकर आरोपीला पकडू. कारण राजगराच्या CCTV त्याचं चित्रीकरण झालेलं आहे, त्याच्यानंतर हिंदमातापर्यंत त्याचं लोकेशन या ठिकाणी मिळालेलं आहे, त्यामुळं आरोपीला लवकर पकडतील अशी आमची अपेक्षा आहे पोलिसांकडून. आणि आम्ही पोलिसांना सुद्धा विनंती केलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर जर आरोपीला पकडलं तर आमच्या भावनांचा कुठेतरी उद्रेक होणार नाही, याची दखल त्यांनी घ्यावी अशी आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे. तर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हे प्रतीक कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. रात्रीपासून त्यांचं सहकार्य पोलिसांना आहे आणि CCTV फुटेज देण्यापासून सर्व जे सहकार्य आहे ते त्यांच्याकडून केलं जात आहे. परंतु आंबेडकरी जनता जी दलित कार्यकर्ते आहेत, आंबेडकरांना मानणारे कार्यकर्ते आहेत, त्यांनी मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यभरात कुठेही जमाव करून निषेध करू नये आणि त्याचबरोबर कुठल्याही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवाहन केलेलं आहे. संपूर्ण आंबेडकर कुटुंब जे आहेत, आनंदराज आंबेडकर असून ते प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून देखील आवाहन केलेलं आहे की राजगृहाबाहेर देखील मुंबईत देखील कुठेही गर्दी करू नका, कुठलीही अनुचित घटना होणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. कारण पोलीस आपलं काम करत आहेत, CCTV मिळालेला आहे. आताच प्रतीक कांबळे यांनी सांगितल्यानुसार अगदी स्टेशनपर्यंतचं त्यांचं मार्ग जो आहे तो देखील निघालेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर या दोन माथेफिरूंना अटक केली जाईल आणि त्यानंतर संपूर्ण घटनेचा तपास पोलीस व्यवस्थित करत आहेत. त्यामुळे नक्कीच कृष्ण या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणारच आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.